ऑक्सिजनची कमतरता सध्या संपूर्ण भारतामध्ये आहे आणि अशा वेळेला काही पेशंटला घरी सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो, त्यांना ऑक्सिजन थेरपी करावी लागते. बरेचदा कोविड झाल्यानंतर ज्या रुग्णांच्या फुफ्फुसांवरती मोठा परिणाम झालेला असतो त्यावेळेला डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही ऑक्सिजन पुरवठा किंवा ऑक्सिजन तुमच्या रुग्णाला घरी सुद्धा सतत देत राहा. साधारण महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ही ऑक्सिजन थेरपी करावी लागू शकते आणि त्यासाठीच मग डॉक्टर सल्ला देतात की अशा प्रकारचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तुम्ही घरी आणा आणि त्याद्वारे रुग्णाला ऑक्सिजन थेरपी देत राहा. ही थेरपी नेमकी काय असते, हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नेमकं कसं काम करतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी निलेश, BBC मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बाजारामध्ये सध्या अनेक प्रकारचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर तुम्हाला जो सांगतील तो कॉन्सन्ट्रेटर तुम्ही तुमच्या रुग्णासाठी घरी आणू शकता. बरेचदा भाड्यानेही मिळतो किंवा विकतसुद्धा हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळत असतो. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये या ठिकाणी एक मीटर असतं ज्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजनची किती लिटरची तुमची कपॅसिटी द्यायची आहे तुमच्या रुग्णाला त्या पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. अगदी 1 लिटरपासून ते 10 लिटरपर्यंत त्याचा मीटर असतं आणि त्याप्रकारे तुम्ही ते सेट करू शकता. डॉक्टरने सांगितलं असेल साधारण 5 लिटर प्रति मिनिटाला ऑक्सिजन किंवा 6 लिटर प्रति मिनिटाला ऑक्सिजन या प्रमाणात तुम्ही तुमच्या रुग्णाला पुरवठा करा. त्या पद्धतीने तुम्हाला तो ऑक्सिजनचा पुरवठा करता येऊ शकतो. खरं तर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे पण तो कॉन्सन्ट्रेट करावा लागतो, तो जमा करावा लागतो, फिल्टर करावा लागतो आणि तो रुग्णाला पुरवावा लागतो. ही मशीन तेच काम करते, वातावरणामधली हवा खेचते, त्यातनं ऑक्सिजन वेगळा करते, तो ऑक्सिजन या फिल्टरमध्ये फिल्टर करते आणि या नळीद्वारे तो रुग्णाला पुरवला जातो. आणि इथून मात्र तुम्हाला ज्या प्रमाणात त्याची लेवल हवी आहे, ज्या प्रमाणात त्याचं लिटरमधलं प्रमाण हवं आहे ते तुम्ही सेट करू शकता. एका साईडने ही मशीन हवा खेचते, मध्ये फिल्टर करते आणि दुसऱ्या साईडने ही मशीन हवा बाहेर सोडून देते. इलेक्ट्रिकवर सुद्धा चालते आणि त्याचबरोबर काही मशीन्स आता बाजारात उपलब्ध झाल्या ज्या इन्व्हर्टरवरती सुद्धा चालू शकतात. पण अर्थात डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच तुम्हाला हे मशीन वापरायचं. जर तुमच्या रुग्णाला गरज असेल हाय फ्लो ऑक्सिजनची तर मात्र तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडरचाच वापर करावा लागतो. पण जर डॉक्टरांनी सांगितलं असेल ही मशीन वापरणं योग्य असेल तर तुम्ही वापरू शकता. पण अर्थात ही मशीन वापरत असताना तुम्हाला वेळोवेळी तज्ज्ञांचा डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर एखाद्याचे ऑक्सिजन लेवल खालावत असेल, कमी होत असेल, अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मशीन वापरणं गरजेचं आहे. ऑक्सिजन लेवल खालावली म्हणून डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटर वापरला असं करणं योग्य नाही आहे. BBC अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे थेट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरा असं सांगत नाही आहे. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला हा कॉन्सन्ट्रेटर वापरायचा आहे. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. त्याचबरोबर BBC मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला फेसबुकला नक्की लाईक करा. धन्यवाद.